पण तुम्ही का आलात? आता विषय निघालाच आहे ना, तर स्पष्ट सांगते, आलोच आहे तर लगेच चेक करून घे मुलगा की मुलगी ते. काय आई, काय बोलतेस तू? अगं असं चालत नाही, आता कायदेशीर नाही ते, आणि पहिलीच वेळ आहे, एवढी घाई कशाला? समजा मुलगी झाली तरी काय फरक पडेल? पुढच्या वेळेस करू की चेक? जसं काही पुढच्या वेळेस कायदेशीरच होईल हे. आणि आत्ता काय, नंतर काय? नंतर नंतर म्हणता म्हणता त्या तुझ्या चुलत भावाला 3 पोरी झाल्या. नंतर चेक केले तरी पोरगीच, नंतर त्याला पोरगा झालाय, पार म्हातारा व्हायला लागल्यावर. काही पण आई, अगं जग कुठं चाललंय आणि तू हे बघ, तू आता चेक केले नाहीस ना, आणि तुला मुलगी झाली, दुसरीही मुलगी झाली, आणि नंतर मुलगा झाला तर त्याच्या पालन पोषणाचा खर्च, शिक्षणाचा खर्च, शिवाय पुढे लग्न कार्य आहेच. कितीही नाही म्हटले तरी मुलगी म्हणजे परक्याचंच धन, आणि मुलगा मुलगा कसाही निघाला ना तरी अग्निडाग तोच देणार. म्हणून म्हणते आई, चेक कर आणि पहिलाच मुलगा होऊ दे, नंतर तुझी मर्जी. विचारायला घाबरत असशील, हा डॉक्टर यांच्या मित्राचाच मुलगा आहे, बोलले आहेत हे त्याच्याशी. पण हिला कसं समजावू? असं म्हणजे आपण वैरी आहोत का तिचे? समजावून सांग, नाहीतर दम दे. पण हे व्हायलाच पाहिजे. सॉरी सॉरी सॉरी, अचानक एक इमर्जन्सी आली, ॲबॉर्शनची केस होती, त्यामुळे बोलताही येत नाही. तुम्ही सांगा काय म्हणताय डॉक्टर? ते हां, वडील बोलले तुमचे, चेक करायचं आहे ना तुम्हाला मुलगा आहे की मुलगी. ते पैशाचं, पैसे आणले आहेत डॉक्टर, त्याची काळजी नका करू तुम्ही. ठीक आहे, लगेच चेक करू, चला. काय मुलगा की मुलगी हे चेक करताय? नाही नाही, मला नाही चेक करायचं, काहीही हो, ते माझं अपत्य आहे आणि ते मला हवं आहे. समजा मुलीचा गर्भ असला तर? आणि समजा चेक केल्यावर गर्भ मुलीचा असला तर? अबॉर्शन करा लगेचच. आणि मॅडम ऐकत नसल्या तर? भूल द्या, काही करा, पण करा. काय अबॉर्शन? नाही 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 नाही, मला अबॉर्शन करायचं नाही. माझ्या बाळाचा असा खून करायला लाज वाटत नाही. अहो, पण तुमच्या पत्नीचं वेट कमी आहे, शिवाय हिमोग्लोबिन देखील लो आहे, त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर? डॉक्टर, याची काळजी तुम्ही नका करू, त्याची जबाबदारी माझ्यावर सोडा. नाही नाही. आई बाबा, तुम्ही किती किती छान आहात, मला तुम्ही खूप खूप आवडतात. मला तुमचं बोलणं ऐकू येतंय, मला तुम्हाला भेटायचंय, पण मी तुम्हाला का बरं नकोय, एवढीशी मी काय त्रास देणार? पण मला जगू द्या हो, मला हे जग पाहायचे आहे. मी खूप अभ्यास करेन, खूप शिकेन, पण मला जगू द्या हो. मी ऐकतेसारखं वंशाचा दिवा, वंशाचा दिवा म्हणजे काय हो? अग्नी डॉक्टर मी सुद्धा देईन, फक्त मला जगू द्या. तुमचं नाव, घराण्याचं नाव, सर्व नाव काढेल मी, पण आधी मला जगू द्या हो. आजी, ए आजी, तुला पण मी नको आहे का ग? आणि आजोबा, मला घोड्या घोड्या फिरायचं आहे तुमच्या पाठीवरून. बाबा, फक्त एकदाच हाक मारून बघा ना मला. डॉक्टर अंकल, पण तुम्ही का मारताय मला? इतक्याशा पैशांसाठी मारू नका हो मला. मला जगायचं आहे. तुम्ही मला तोडलेच तर मी तुटून जाईल, कोलमडून जाईल, एक कळी फुल.
जगायचं आहे हो, मला जगायचं आहे, मला जगायचं आहे हो, मला जगायचं आहे, मला जगायचं आहे हो, मला जगायचं आहे।